बाबांचं कौतुक करते की त्यांनी हे मुद्दा ते न्यायालयात घेऊन गेले आणि पहिल्यांदा मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये असे झालं आहे की एक सिटिंग मिनिस्टरच्या विरोध त्यांची आमदारकी रद्द करण्यात आला आहे. ह्यात खूप काळजीचा विषय हे आहे की स्टेट इलेक्शन कमिशन झोपत होती का? जर एका माणसाने त्यांचे इलेक्शनचे नॉमिनेशन वेलच्या नंतर दाखल केले, त्यांचा इलेक्शन स्वतः इलेक्शन कमिशनने रद्द करायचं होतं पण त्यांनी नाही केलं आहे, हे खूप चुकीचं झालं आहे. आमची डेमोक्रेसी खतरेमध्ये आहे. दुसरा विषय असा आहे की सगळे जालनामध्ये लोक म्हणतात की अर्जुन खोतकरची म्हणजे धतिंग आहे, तिकडे सगळे त्यांच्याशी घाबरतात आणि एपीएमसी असो की यु नो दुसरे लँड ग्रॅब असो, कोणतेही त्यांचे कंप्लेंट्सला इन्क्वायरीज होत नाही, त्याचे रिझल्ट येत नाही. तर हे खूप चांगलं झालं आहे की त्यांची जी गुंडागर्दी आहे ती एक्सपोज झाली आहे आणि त्यांना आता इमिडिएटली राजीनामा द्यावा ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. जर त्यांनी दिलं नाही तर देवेंद्र फडणवीसने हे घ्यायलाच पाहिजे.